रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीने 8 फेब्रुवारी 2023 रोजी रेपो रेटचा जो दर आहे तो 0.25 म्हणजे 25 बेसिस पॉईंटनी वाढवला आहे. हा रेपो रेट आता 6.50% केला गेला आहे. हा रेपो रेट वाढवायच्या मागची अनेक कारणं नक्कीच आहेत, पण त्यातलं मुख्य काही कारणं ही आहेत की आज अमेरिकेच्या फेडरल रिझर्व ने देखील काही महिन्यांपासून अनेक वेळेला व्याजदर वाढ केली. ती व्याजदर वाढ त्यांनी एकूण त्यांची व्याजदर वाढ 4.75% आता पोचली आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देखील कदाचित व्याजदर वाढ करण्याचं ठरवलं आणि एकूण व्याजदर वाढ त्यांनी आता 2.50% म्हणजे 2.50%नी वाढवलं आहे आणि 250 BPS एकूण व्याजदर वाढ झालेली आहे, रेपो रेटची वाढ झालेली आहे. हा ही व्याजदर वाढ मे 2022 पासून 5 ते 6 वेळा करण्यात आली. डिसेंबरला 0.35% BPSनी वाढवला गेला होता रेपो रेट. ह्याचा नक्कीच परिणाम आज गृहकर्ज किंवा कुठल्या इतर कर्जांवर पण नक्कीच पडू शकतो. या रेपो रेट म्हणजे नक्की म्हणजे काय होतं नक्की की बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज कडून बँका जे लोन घेतात त्याच्यावरती त्यांना जो व्याज पडतो त्याला जनरली रेपो रेट असं म्हणतात. आणि तो एकदा RBIनी रेट वाढवला की बँकेला जास्त पैसे आज RBIकडे जमा करावे लागतात. त्यामुळे असं होतं की शेवटी बँक जेव्हा बँक रेट लावते आपल्या ग्राहकांना बँक तर त्या बँक रेट जे लावला गेलेला असतो तो वाढतो आणि त्यामुळे आज कर्जाचे हप्ते हे नक्कीच वाढू शकतात किंवा वाढतात आणि EMI पण वाढण्याची शक्यता असते. आता ह्या मॉनिटरी ह्या रेपो रेटच्या वाढीमुळे आज काय होऊ शकतं तर कर्जाचे हप्ते वाढू शकतात किंवा EMI वाढू शकतो. कदाचित आता आज 22-23 मध्ये बघण्यात आलं की एकंदरीत कर्ज हाऊसिंग लोन 6.75 पासून 8.75 पर्यंत गेले, म्हणजे 2% कर्ज वाढ झालेली आहे. त्यामुळे आज जास्त हप्ते भरावे लागले लोकांना, EMI वाढला आणि हे कर्जाची EMI जरी नाही वाढला तर मग कालावधी वाढू शकतो. हा त्याचा एक पहिला परिणाम रेपो रेट दरवाढमुळे होतो. दुसरा आपण असा विचार करू शकतो की कर्ज जर उशिरा भरलं गेलं तर दंड बसतो का? हो, कर्जाचा हप्ता आणि त्याची तारीख ही नेहमी पक्की असते, त्याच्या आतच कर्ज प्रत्येक महिन्याचं EMI तुम्हाला भरणं गरजेचं असतं. नंतर असाही प्रश्न येऊ शकतो की पुढे जाऊन अजून काही परत रेपो रेट वाढू शकतो का? तर हो, तो वाढू शकतो कारण ग्लोबल इन्फ्लेशन म्हणजे तो एकंदरीत महागाई ही खूप वाढताना दिसली आहे सर्व देशांमध्ये. अमेरिका इंग्लंडमध्ये ती खूप आपण महागाई बघत आहोत आणि तिकडचं पण GDP रेशो पण त्यामुळे जरा अफेक्ट झालेला कमी झालेला आहे. भारताचा GDP रेशो अंदाजे आज 6.8% to 7% दर्शवला जात आहे, जो खूप चांगला आहे. पण पुढे जाऊन पण रेपो रेट वाढू शकतो आणि त्यामुळे गृहकर्ज देखील वाढण्याची शक्यता आहे. ह्याचा काय परिणाम होऊ शकतो लोकांवर? तर EMI पण ह्याच्यामुळे गृह खरेदी ही कमी होऊ शकते का? तर माझ्या मते आज मागच्या वर्षीपासून एवढ्या वेळा रेपो रेट वाढवल्या देखील पण ग्रह खरेदीची जो डिमांड आहे जी मागणी आहे ती फार काही कमी झाली दिसली नाही. लोकांनी तरी पण घरं ही घेतलेली आहे. पण ठीक आहे, आत्ताच्या रेपो रेटमुळे पण थोडाफार गृहकर्ज आणि गृहखरेदीवर थोडा इफेक्ट होईल, पण जास्त होणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे.